नागपूर रत्नागिरी महामार्ग औसा तालुक्यातील आशू पाटील येथे कार आणि टेम्पोचा मंगळवारी पहाटे भीषण अपघात झालाय. या अपघातात उदगीरचे माजी नगर अध्यक्ष राजेंद्र निवटुरे यांचा मुलगा शिवपालसाहेब निवटुरे यांचा जागीच मृत्यू झाला. भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उबा होता. मंगळवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास सोलापूरवरून लातूरकडे शिवप्रसाद निठुरे व अन्य दोघे MH 24 SS 1600 या क्रमांकाच्या कारने लातूरला येत होते. दरम्यान कारची उभी असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली. यात शिवप्रसाद निठुरे गंभीर जखमी झाले तर कारमधील चालक सूर्यकांत कांबळे व अरुण बिरादरे हे किरकोळ जखमी झाले. शिवप्रसाद यांना तात्काळ राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. शिवप्रसाद व त्यांचे नातेवाईक खाजगी कामानिमित्त मुंबईला गेले होते. काम आटपून ते सोलापूर मार्गे लातूरकडे येत असताना अश्विनिक अकाळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघाताच्या वेळी एअरबॅग घडल्याने नाही. मयत शिवप्रसाद यांनी लंडन विद्यापीठातून MBA ची पदवी घेतली होती. नंतर ते वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीर येथे तर पुणे विद्यापीठात BA शिक्षण झाले. त्यानंतर MBA अभ्यासक्रमासाठी ते लंडनला गेले होते. बिझनेसचे मॅनेजमेंट या विषयात त्यांनी MBA पूर्ण करून 4 वर्षापासून ते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पाहत होते. ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.